maga pamada pare re gamada ni sa ni ni da pare kare ne da ni re gamada ni sa eri ale ni re gama pare gamada ni sa mamada ni sa ni ni da pare kare sa ni re gamada ni sa ni mada ni sa ni mada ni sa eri ale रियाज एप्लीकेशन जो बहुत ही खास ग्राफिक डिजाइन के साथ बनाया गया है, जिस वजह से नए गायन सीखने वालों को अति सहजता से गायन कला को सीखना संभव है। वैसे यह ऐप फ्री है। अगर आप गायन सीखते हुए एक्सपर्ट गुरुजनों का परामर्श लेना चाहते हो तो इस ऐप का पेड सब्सक्रिप्शन ले सकते हो, जिसमें बहुत सारे एडवांस फीचर है। आप इस ऐप की मदद से इंडियन क्लासिकल म्यूजिक, साउथ इंडियन क्लासिकल म्यूजिक, बॉलीवुड सॉन्ग्स और बहुत कुछ सीख सकते हो। मैं भी यह ऐप यूज करता हूँ, आप भी यह ऐप डाउनलोड जरूर करें। मैंने डिस्क्रिप्शन में लिंक दे दी है। अगर आप एडवांस पेड सब्सक्रिप्शन लेना चाहते हो तो मेरा कूपन कोड यूज करें, जिस कारण आपको 10% डिस्काउंट मिल सकता है। नमस्कार, हार्मोनियम प्रफुल्ल या यूट्यूब चैनल वर सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म या अभंगाचा भाग एक व्हिडिओ मध्ये आपण पहिल्या कडव्यापर्यंत हा अभंग लक्षात घेतला। या दुसऱ्या भागात आपण उर्वरित अभंग लक्षात घेणार आहोत। काही जणांनी स्केल बद्दल शंका विचारली होती, तर काळी एकच्या मध्यमला हा अभंग आहे, म्हणजे अर्थात काळी तीनला षड्ज मानून हा अभंग गायला जातो। पुरुषांनी काळी तीन मध्येच गावा, ज्यांचा आवाज उंच जातो त्यांनी काळी चार मध्ये सुद्धा गायला हरकत नाही। लेडीजसाठी काळी चार हा स्वर असतो, तर त्यांनी काळी चारचा मध्यम अर्थात काळी एकला हा अभंग गावा, किंवा काळी पाचच्या मध्यमला काळी दोनला हा अभंग गावा। दिलेलं नोटेशन तुम्ही तुमच्या स्केलनुसार वाजवू शकता। इथे मी काळी तीन मध्ये दाखवत आहे। सुरुवातीला झालेला अभंग म्हणण्याचा प्रयत्न करतो, त्यानंतर आपण उर्वरित अभंग लक्षात घेऊयात। एक एक ओळीचं नोटेशन पाहूयात। सावळे सुंदर रूप मनोहर राहु निरंतर हृदय चला तर मग या पुढील
उर्वरित दोन चरण आपण लक्षात घेऊयात. दुसरं चरण आहे कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर. याचं नोटेशन आहे धनी सा ग म पम पम ग म नी नी ध म म म ग. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, धनी सा ग म पम पम ग म नी नी ध म म म ग. वर्म सर्वेश्वर पूजनाचे. इथे कोमल गंधारचा उपयोग केलेला आहे. वर्म सर्वेश्वर पूजनाचे. पग सामरे सानी साग ग सानी धसा. वर्म सर्वेश्वर पूजनाचे विष्णुमय जग. वैष्णवांचा धर्म भेद भेद भ्रम अमंगळ विष्णुमय जग. यानंतर शेवटचं चरण तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे. तुका म्हणे एका देहाचे अवयव, तुका म्हणे एका देहाचे अवयव. साग म ध ध ध नि सा सानी ध ध ध प. तुका म्हणे एका देहाचे अवयव, सा ग म ध ध ध नि सा सानी ध ध ध प. सुख दुःख जीव भोग पावे. पग सामरे सानी साग ग सानी धसा. दुसऱ्या कडव्यातल्या दुसऱ्या ओळीनुसारच या कडव्यातली ही दुसरी ओळ गायलेली आहे, त्याच नोटेशनवर आहे. तर पहा सुख दुःख जीव पग सामरे सानी साग सानी धसा. सुख दुःख जीव भोग पावे. पग सामरे सानी साग ग सानी धसा. विष्णुमय जग विष्णुमय जग विष्णुमय जग विष्णुमय जग. वैष्णवांचा धर्म भेद भेद भ्रम अमंगळ विष्णुमय. या पद्धतीने अभंगाचे तिन्ही चरण इथे पूर्ण होतात. आपण काळी तीनच्या स्वरात राग चारुकेशीच्या आधारावर या अभंगाचं नोटेशन पाहिलेलं आहे.
मूळ अभंग तुम्ही भरपूर वेळेस ऐकल्यास तुम्हाला हा अभंग तालासुरात व्यवस्थित म्हणता येईल आणि मी दिलेले नोटेशनसुद्धा फायद्याचे ठरेल. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, व्हिडिओची लिंक शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट बॉक्समध्ये कमेंट अवश्य नोंदवा. धन्यवाद. नमस्कार रसिक हो, मी अभिनय बंदे, मी हार्मोनियम वादक आहे. माझे यूट्यूब चॅनल आहे अभिनय हार्मोनियम नावाचं, त्यावर मी हार्मोनियमचा कंटेंट नियमित टाकत असतो आणि त्याचबरोबर मी ऑनलाईन हार्मोनियम देखील शिकवतो. या संदर्भात तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा अभिनय हार्मोनियम, आणि तिथे कमेंट करा, मी तुम्हाला नक्की रिप्लाय देईन. थँक्यू सो मच.